नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंतच्या सर्व व्हिडिओजमध्ये आपण नववी आणि दहावी वेगवेगळ्या पाठांचं विश्लेषण बघितलेलं आहे आपण शिकलेलो आहेत तुम्ही त्याचा एन्जॉय घेतच असाल तुम्हाला व्हिडिओ आवडतच असतील तसाच एक नवीन व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने नवीन लेसनला आज आपण सुरू करणार आहोत आपल्या आजच्या लेसनचं नाव आहे थ्री पॉईंट फोर थिंक बिफोर यू स्पीक हा आहे स्टँडर्ड नाईन्थमधला सब्जेक्ट इंग्लिश आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये प्रिस्क्राईब केलेला सिलेबसमध्ये प्रिस्क्राईब केलेला हा लेसन आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा असा नवव्या वर्गातील इंग्लिश कोर्सबुकमधील हा धडा आज आपण बघत आहोत अतिशय मार्मिक शब्दामध्ये स्पष्ट करून सांगितलं आणि आपल्या जिभेचं आपल्या शब्दांचं महत्त्व या धड्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे थिंक बिफोर यू स्पीक थिंक याचा अर्थ तुम्हाला माहीतच असेल थिंक म्हणजे विचार करणे बिफोर यू स्पीक म्हणजे बोलण्याआधी विचार करा अशी सूचना आपल्याला दिलेली आहे या धड्यामध्ये भरपूर वेळेला असं होतं आपण बोलल्यानंतर विचार करतो की मी असं का बोललो तर आपल्याला या धड्यामधून हे सांगायचं आहे की शब्दांची जी ताकद असते ती किती महत्त्वाची असते आणि आपण बोलण्याआधी विचार करायला हवा बोलण्यानंतर विचार करू नये चला तर मग बघूया आजच्या आपल्या लेसनमध्ये काय सांगितलेलं आहे ते वर्ड बाय वर्ड आपण सगळे विश्लेषण बघणार आहोत सो यू विल एन्जॉय द होल लेसन टुडे सो लेट्स बिगिन विथ अवर टू डेज लेसन थिंक बिफोर यू स्पीक थिंक बिफोर यू स्पीक बोलण्याआधी विचार करा असं या धड्याचं टायटल आहे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजपासून पासून आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी दिलेला आहे चिटचॅट ॲक्टिव्हिटीज डू यू राईट अ डायरी पहिला प्रश्न दिलेला आहे डू यू राईट अ डायरी वी आर आस्ट हिअर इफ यू इफ यू राईट एनी डायरी वॉट एव्हर द थिंग दॅट हॅपन टू यू ऑन अ डेली बेसिस डू यू हॅ डू यू नोट दोज थिंग्ज इन युअर डायरी ऑर नॉट तुम्ही तुमचं जे काही दररोज घडणाऱ्या तुमच्या घटनासोबत असतात त्यामध्ये तुम्ही डायरी लिहिता लिहिता का सो ॲट द टाईम यू कॅन से येस आय राईट अ डायरी साध्या शब्दामध्ये जर सांगायचं असेल तर ओके येस आय राईट अ डायरी इफ यू ऑर नॉट इफ यू डोंट राईट डायरी यू शूड से आय डोंट राईट अ डायरी हा झाला पहिला प्रश्न दुसरा बघू आपण काय प्रश्न सांगितलेला आहे डू यू राईट लेटर्स ऑर नोट्स टू युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज तुम्ही लेटर्स किंवा नोट्स जे आहेत पत्र किंवा काही नोट्स असतील त्या आपल्या मित्रांना किंवा रिलेटिव्जला लिहिता का रिलेटिव्ज म्हणजे नातेवाईक यांना लिहिता का तर इफ यू राईट दोज थिंग्स यू कॅन से येस आय राईट लेटर्स ऑर नोट्स टू माय फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज माझ्या मित्रांना मी पत्र लिहितो जे काही सांगायचं असेल ते त्यांना सांगत राहतो ओके डू यू एवर फाईट विथ युअर फ्रेंड्स फाईट म्हणजे भांडण करणे यू ऑल नो अबाउट दॅट फाईट म्हणजे भांडण करणे तुम्ही आपल्या मित्रांसोबत भांडता का हे सुद्धा सांगायचं आहे इफ यू फाईट यू शुड से येस आय फाईट विथ माय फ्रेंड्स ऑन वॉट द टॉपिक्स आर देअर इफ यू डोंट फाईट यू शुड से आय डोंट फाईट विथ माय फ्रेंड्स आपल्याला वर्बल टाईप क्वेश्चन दिलेले आहेत बघा ओके अँड दिस क्वेश्चन्स विल बी आस्ट इन युअर डायलॉग रायटिंग ऑल्सो सो यू हॅव टू राईट इन फुल सेंटेन्स वॉट एव्हर द आन्सर यु आर गिंग यू शुड द दर इन अ फुल सेंटेन्स ओके द नेक्स्ट क्वेश्चन इज डू यू हॅव्ह ऑर्ग्युमेंट्स विथ युअर फॅमिली मेंबर्स ऑर्ग्युमेंट्स म्हणजे वादविवाद तुमच्या फॅमिली मेंबर्स सोबत तुमचा वादविवाद वगैरे होतो का आर्ग्युमेंट्स महत्त्वाचा शब्द आहे वादविवाद होणे तर तुमच्या फॅमिली सोबत तुमचे वादविवाद होतात का सो इफ यू हॅव सम आर्ग्युमेंट्स विथ युअर फॅमिली मेंबर्स यू शुड से येस आहेत आता आपले फॅमिली मेंबर्स असतात त्यांच्यासोबत काही ना काही वाद आपले होतच असतात सो यू शुड से येस वी ऑर्ग्यू और आय आर्ग्यू विथ माय फॅमिली मेंबर्स और यू कॅन से आय डोंट आर्ग्यू विथ माय फॅमिली मेंबर्स माझ्या फॅमिली मेंबर्ससोबत मी आर्ग्युमेंट करत नाही समोरचा प्रश्न आहे व्हॉट आर द ऑर्ग्युमेंट्स अबाऊट हे जे वादविवाद असतात ऑर्ग्युमेंट्स जे आहेत वॉट आर दे अबाउट कोणत्या टॉपिक्सवर असतात सो दीज ऑर्ग्युमेंट्स मे बी ऑन वॉचिंग टी व्ही इफ यू वॉन्ट टू वॉच कार्टून्स अँड युअर अदर फॅमिली मेंबर युअर सिस्टर और युअर ब्रदर or your mother is watching daily soap serial and you want want to watch some other things so on the basis of that also you can argue with your family members whatever the arguments that we have with our family members those are very trivial in matter actually we don't directly fight with our family members so it happens when we live in a family there uh, ought to be some argument with our family members also so you have to write about that things also you can say about uh, अबाऊट प्लेईंग गेम्स ऑन मोबाईल और अबाऊट हॅ वॉचिंग व्हिडिओज ऑन यूट्यूब ऑर अदर थिंग्ज आय आय हॅव ऑर्ग्युमेंट्स विथ माय मदर और आय हॅव ऑर्ग्युमेंट्स विथ माय फादर वगैरे वगैरे असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता सो दिस इज ऑल अबाउट चिट चॅट ॲक्टिव्हिटीज ओके समोरची चिट चॅट ॲक्टिव्हिटी बघूया आपण काय सांगितलेलं आहे त्यामध्ये तर रीड द फॉलोईंग वर्ड्स विच मे बी यूज्ड इन प्लेस ऑफ स्पीक काही शब्द समोर दिलेले आहेत आपल्याला जे वी कॅन यूज इन्स्टेड ऑफ इन प्लेस ऑफ स्पीक स्पीकच्या ऐवजी वापरू शकतो आपण इन प्लेस ऑफ स्पीक स्पीक हा तुम्हाला माहितीच आहे बोलणे बोलणेला आपण हे जे शब्द आहेत त्यांच्याशी संबंधित हे शब्द दिलेले आहेत याच्याऐवजी आपण वापरू शकतो हे शब्द टॉक असेल किंवा अटर असेल टेल असेल अनाऊन्स असेल डिक्लेअर असेल ऑल दीज वर्ड्स कॅन बी यूज्ड इन्स्टेड ऑफ स्पीक म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये इफ यू वॉन्ट टू हैव सम व्हरायटी इन युअर टॉकिंग यू स्पीकिंग ऑफ इंग्लिश सो यू कॅन यूज दीज वर्ड्स ओके सो यू शुड नॉट से स्पीक डायरेक्टली यू कॅन से इफ युअर टॉकिंग विथ एनी बन वन सो यू शुड से टॉक इफ यूर अटरिंग अ वर्ड अटर म्हणजे उच्चारणे एखादा शब्द तुम्ही उच्चारत असाल तर स्पीक एवजी तुम्ही अटर म्हटलं पाहिजे टेल एखाद्याला तुम्ही स्टोरी सांगत असाल तुम्ही म्हणायचं आय एम टेलिंग अ स्टोरी टू माय ब्रदर स्मॉल ब्रदर माझ्या छोट्या भावाला मी स्टोरी सांगतो आहे सो यू शुड नॉट से आय स्पीक स्टोरी ओके सो अनाऊन्स म्हणजे जाहीर करणे डिक्लेअर म्हणजे सुद्धा घोषणा देणे किंवा घोषित करणे वॉइस म्हणजे बोलणे कॉन्वर्स म्हणजे संभाषण करणे सेम म्हणजे बोलणे चॅट म्हणजे गप्पा करणे गॉसिप म्हणजे सुद्धा गप्पा करणे लेक्चर म्हणजे व्याख्यान देणे कम्युनिकेट म्हणजे इतरांसोबत संभाषण करणे ओके त्यानंतर एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे अपोल्ड अँड अप ओपिनियन म्हणजे मत व्यक्त करणे सपोर्ट म्हणजे दुसऱ्याला आधार देणे बोलण्यामधून प्रेज म्हणजे स्तुती करणे रिकमेंड म्हणजे शिफारस करणे रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे अर्ज म्हणजे विनंती करणे प्लीड म्हणजे विनंती करणे इंट्रोड्यूस्ड किंवा याचना करणे दया याचना करणे इंट्रोड्यूस म्हणजे तोंड ओळख करून देणे ठीक आहे प्रस्तावना करून देणे ओळख करून देणे मेन्शन म्हणजे स्पष्ट करणे रेफर टू म्हणजे दर्शवणे सो ऑल दीज वर्ड्स आर रिलेटेड टू द स्पीक स्पीकशी संबंधित हे शब्द आहेत वॉट एवर द अदर वर्ड्स आर देअर यू शूड फाय फाइंड आउट द मीनिंग्स इन अ गुड डिक्शनरी दॅट ॲक्टिव्हिटी हॅज बिन गिव्हन टू यू ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे बघा इथे काय सांगितलेलं आहे ती ॲक्टिव्हिटी बघू आपण टीक द वर्ड्स यू नो अँड अंडरलाईन द वन्स दॅट यू डोंट नो डू नॉट नो टीक द वर्ड्स यू नो जे शब्द तुम्हाला माहीत आहेत ते सांगा कोणते माहीत आहेत तुम्हाला अँड अंडरलाईन द वन्स दॅट यू डू नॉट नो आणि जे शब्द तुम्हाला माहीत नसतील त्यांना तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे आणि जे माहीत असतील त्यांना तुम्हाला टिक करायचं आहे ठीक आहे असं तुम्ही पेन्सिलने करायचं आहे ॲक्च्युली ओके okay? तर क्रिटिसाईज हा शब्द तुम्हाला माहित नसेल तर यू शुड अंडरलाईन इट इफ यू नो टॉक धिस वर्ड यू नो सो यू कॅन टिक इट त्याला टिक करू शकतो तुम्ही टॉकला सो इन दिस वे यू कॅन कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी अजून काय सांगितलेलं आहे ॲक्टिव्हिटीमध्ये ते बघा फाईंड देअर मिनिंग अँड प्रोनन्सिएशन फ्रॉम अ गुड डिक्शनरी आणि यांचाच जो मीनिंग अँड प्रोनान्सिएशन जो आहे उच्चार जे आहे प्रोनाऊन्सिएशन हे तुम्हाला फ्रॉम अ गुड डिक्शनरी यू हॅव टू फाइंड इट आउट फ्रॉम अ गुड डिक्शनरी ही एक ॲक्टिव्हिटी आहे विच ऑफ दीज वर्ड्स हॅव अ पॉझिटिव्ह मिनिंग काय शोधायचं अजून या शब्दांपैकी जितके शब्द दिले आहेत यांच्यापैकी पॉझिटिव्ह मिनिंग कोणाचे आहेत वर्ड्स हॅव अ पॉझिटिव्ह मिनिंग म्हणजे सकारात्मक त्यांचा अर्थ कुठे कोणत्या शब्दांचा होतो अँड विच ऑफ दीज वर्ड्स सजेस्ट अँड अनप्लेजंट कॉन्टेक्स्ट आणि कोणत्या शब्दांमधून तुम्हाला अनप्लिझंट कॉन्टॅक्स म्हणजे नकारार्थी uh, भाव त्याच्यातून दिसतो संदर्भ आहे कॉन्टॅक्स mm. म्हणजे संदर्भ uh, नकारात्मक संदर्भ आपल्याला दिसतो हे तुम्हाला सांगायचं आहे सो धिस ॲक्टिव्हिटी हॅज टू बी डन बाय युअर ओन ओनली सो आय विल नॉट कम्प्लीट इट आय हॅव ऑलरेडी गिवन यू सम ऑफ द मिनिंग टू द वर्ड्स ओके आफ्टर दॅट वॉट यू हॅव टू डू ट्राय टू ट्रान्सलेट दीज वर्ड्स इन टू युअर मदर टंग मग काय करायचं या शब्दांना तुम्हाला बी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे टू शो द डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग आणि हे कशासाठी करायचं आहे आपल्याला डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग टू नो द डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग एका शब्दाचे वेगवेगळे मिनिंग कसे असू शकतात हे तुम्हाला इथे सांगायचं आहे सो दॅट्स वाय दिस ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग आपल्याला शब्दांचे विविध भावार्थ कळले पाहिजे यासाठी आपण हे कंप्लीट कम्प्लीट करायचं okay? so आहे ओके सो दिस इज हाउ दिस ॲक्टिव्हिटी हॅज टू बी कम्प्लिटेड अशी ही आपल्याला करायची आहे अजून काहीतरी मार्जिनमध्ये दिलेल्या बघा ते बघा प्रिपेअर अ सिमिलर लिस्ट ऑफ ॲडवर्ब्स जशी ही स्पीकबद्दलची वर्बची लिस्ट आहे तशीच ॲडवर्ब्सची लिस्ट तुम्हाला तयार करायची कशाची ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण दिसत आहे तुम्हाला विच शो द डिफरन्स इन द मॅनर ऑफ सिंग बोलण्याची तऱ्हा मॅनर म्हणजे तरा बोलण्याचे मॅनर तऱ्हेमध्ये फरक द दर्शवण्यासाठी काही ॲडवर्ड्स वापरले जातात क्रियाविशेषण वापरले जातात और कम्युनिकेटिंग समथिंग किंवा काही कम्युनिकेट करतोय आपण त्याच्या संबंधित अ फ्यू एक्झाम्पल्स आर गिवन हिअर काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत ते बघा तुम्ही तर वेगवेगळे ॲडवर्ड्स तुम्हाला शोधायचे आहेत ओके इथे काही दिलेले आहेत ॲडवर्ब्स आपल्या मार्जिनमध्ये ते बघा पहिला दिलेला आहे पोलाइटली ओके पोलाईटली म्हणजे नम्रपणे बोलणे ब्राईटली आत्मविश्वासाने बोलणे स्वीटली थोडंसं गोड बोलणे नाईसली चांगल्या पद्धतीने बोलणे लविंगली प्रेमळ पद्धतीने काइंडली दयाळूपणे बोलणे हे असे शब्द दिलेले आहेत बघा अजून काही खाली शब्द दिलेले आहेत अँग्रिली रियुडली हे शब्द आहेत बघा अँग्रिली रागवून रिडली उद्धटपणे नॅस्टिली क्वायटली स्लोली क्विकली असे शब्द दिलेले सो यू हॅव टू फाइंड आऊट मोर

आणि थिंक म्हणजे विचार करणे आता आपल्याला बोलायचं आहे परंतु कसं विचार करून बोलायचं आहे थिंक आपण विचार न करता बोलायचं नाही सो वेन एव्हर यू आर गोईंग टू स्पीक नाऊ आफ्टर लर्निंग दिस लेसन आफ्टर वॉचिंग द होल व्हिडिओ यू आर गोईंग टू बी अ व्हेरी सेन्सिबल स्पीकर तुम्ही एक चांगले स्पीकर होणार आहात अँड यू आर नॉट गोइंग टू हर्ट वन तुम्ही कोणालाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर हर्ट करणार नाही कारण तुम्हाला एक काय म्हणतो आपण मास्टर की सापडणार आहे हाऊ टू स्पीक कसं बोललं पाहिजे सो दॅट अदर पीपल के नॉट बी हर्ट दुसरे हर्ट होणार नाही तुमच्यापासून अँड ऑल विल बी हॅपी विथ यू सगळे तुमच्यासोबत आनंदित राहतील हे तुम्हाला कळणार आहे दॅट्स वॉय यू हैव टू वॉच द होल व्हिडिओ ओके सो लेट स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉकलेस दॅट इज वाय एज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन बेंजामिन डिझरायली सेड Nature has endowed man with two ears and one mouth. If man was meant to talk more and listen less, he would have two mouths and only one ear. Imagine how we, how we would have looked, how strange with two mouths on the two sides and the one ear at the center. What are the important things that are given in this? वन नेम इज देअर ब्रिटिश स्टेट्समन बेंजामिन डिझ्रायली एक महत्त्वाचं नाव इथे आलेलं आहे स्टेटमन स्टेट्समन म्हणजे राजकारणी ओके बेंजामिन डिझ्रायली यांनी सांगितलेलं एक वाक्य इथे सांगितलेलं आहे तर पहिल्या ओळीमध्ये काय सांगितले ते आपण बघूया मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉकलेस लिसन मोर टॉकलेस लिसन म्हणजे ऐकणे आणि किती ऐकायचंय जास्त ऐकायचंय मोर अँड टॉक लेस आणि बोलायचं कसं आहे लेस म्हणजे मनुष्याचा जन्म हा जास्त ऐकण्यासाठी झालेला आहे आणि कमी बोलण्यासाठी झालेला आहे असं या पहिल्या ओळीचा अर्थ आहे मॅन वॉज मेन टू लिसन मोर अँड टॉकलेस कमी बोलायचं आहे आणि जास्त ऐकायचं आहे आता हे कशावरून सिद्ध होणार आहे द नेक्स्ट लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज व्हाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन बेंजामिन डिझ्रायली सेड म्हणून बेंजामिन डिझ्रायली हे ब्रिटिश स्टेट्समन युनायटेड किंगडम या इथे दोनदा प्राईम मिनिस्टर होऊन गेलेले आहेत अठराशे अडुसष्टमध्ये नंतर सत्तरच्या दशकामध्ये नंतर पुन्हा त्या प्राईम मिनिस्टर होऊन गेलेले आहेत तिथले तर या मोठ्या व्यक्तीने मोठ्या राजकारणी व्यक्तीने असं सांगून गेलेले आहेत हे की नेचर हॅज एनडाऊड मॅन एनडाऊड हा शब्द महत्त्वाचा आहे आपल्यासाठी लिहून घ्यायचा याचा अर्थ आपल्याला एनडाऊड म्हणजे देणगी देणे नेचर म्हणजे निसर्ग निसर्गाने मनुष्याला देणगी दिलेली आहे मॅन विथ टू इयर्स काय देणगी दिलेली आहे नेचर हॅज अस विथ टू इयर्स वन माउथ दोन कान आणि एक तोंड आपल्याला दिलेला आहे माउथ म्हणजे इफ मॅन वॉज मीन टू टॉक मोर अँड लिसनलेस जर माणसाचा जन्म हा टॉक मोर जास्त बोलण्यासाठी झाला असता अँड लिसनलेस आणि कमी ऐकण्यासाठी झाला असता तर काय केलं असतं निसर्गाने ही वुड हॅव टू माउथ अँड ओनली वन इयर नाहीतर मग आपल्याला निसर्गाने काय केलं असतं ही वुड वॅव्हिवन टू माउथ आपल्याला किती तोंड दिले असते दोन तोंड दिले असते अँड ओनली वन इयर आणि फक्त एकच कान दिला असता जसं आज आपल्याला एक तोंड आहे आणि दोन कान आहेत जर याच्या उलट झालं असतं तर आपल्याला दोन तोंड असते आणि एक कान असतं असं इथे सांगायचा अर्थ आहे म्हणून धिस स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके आता हे स्पष्ट आपल्याला हीच गोष्ट जी आहे पहिल्या पॅराग्राफ मधली समोर आपल्याला पूर्णपणे स्पष्ट करून सांगणार आहे लेखक इमॅजिन आता इथे इमॅजिन म्हणजे कल्पना करा हाऊ वी वुड हॅव लुक्ड आपण कसे दिसलो असतो हाऊ वी वुड हॅव लुक्ड कसे दिसलो असतो हाऊ स्ट्रेंज किती विचित्र दिसलो असतो स्ट्रेंज म्हणजे विचित्र विथ टू माउथ दोन तोंड ऑन द टू साइड आपले आता दोन तोंड असते तर कानाच्या ऐवजी आपल्याला इमॅजिन करायचं आपल्याला दोन तोंड असते म्हणजे एका साईडने जो एक कान आहे आपला उजवीकडचा तिथे एक तोंड आणि डावीकडे दुसरं तोंड अँड वन इयर ॲट द सेंटर आणि आज आता आपलं जिथं तोंड आहे तिथं मोठाच कान असता तर आपण कसे दिसलो असतो हाऊ वी वुड हॅव लुक इमॅजिन करा हाऊ स्ट्रेंज आपण किती स्ट्रेंज दिसलो असतो किती विचित्र दिसलो असतो या नेचरने असं केलं असेल तर असतं तर आपल्याला ओके okay? सो दिस इज हाऊ द फर्स्ट पॅरेग्राफ इज देर काही मार्जिनचे क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत ते बघू आपण वॉज डिझ्रायली ट्राइंग टू गिव अ सायंटिफिक रिजन डिझ्रायली जे आहेत बेंजामिन डिझ्रायली हे आपल्याला सायंटिफिक रिझन सांगण्याचा प्रयत्न करतायत का सो दिस इज नॉट हाऊ दिस इज नॉट अ सायंटिफिक रिजन ॲक्च्युली इट इज हिज एक्सपिरियन्स दॅट ही इज टेलिंग अस इट इज जस्ट द नेचर दॅट हॅज मेडस इन दॅट वे आपल्याला नेचरने असं बनवलेलं आहे सो इट्स हिज थिंकिंग ॲक्च्युली हा त्यांचा विचार आहे इट इज नॉट अ सायंटिफिक ट्रूथ दॅट ही इज गोइंग टू टेल अस ओके वॉज ही ओनली ट्राइंग टू गिव्ह अ मेसेज इन अ लाईट हार्टेड बट इफेक्टिव्ह वे येस ही इज जस्ट ट्राईंग टू गिव्ह अ मेसेज इन अ लाईट हार्टेड अँड इट इफेक्टिव्ह वे या उदाहरणातून या त्यांच्या ओळींमधून ते फक्त काय स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत ही वॉन्ट टू गिव्ह अस अ मेसेज त्यांचा एक जो विचार आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत

त्या चाडीचं तोंड नेहमी उघडं असतं की नाही त्याला चाडी असं म्हणतो आपण किंवा नरसाळ सुद्धा असं म्हणतो सो इन द सेम वे चिमणी असते जी चिमणीचं असं मोठं तोंड समोर उघडलेलं असतं नेहमी त्याला फनेल असं म्हणतात सो आवर इयर्स आर लाईक फनेल्स आपले हे जे कान आहेत ते कसे आहेत फनेल्स सारखे आहेत नेहमी ते कसे असतात नेहमी उघडे असतात फनेल्स ओपन ऑल द टाईम आणि नेहमी ते ओपन असतात ओपन ऑल द टाइम नेहमी ओपन असतात देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम असं कोणताच डोअर नाही दरवाजा नाही ज्या दरवाजाने ते आपण त्यांना बंद करू शकतो हा कान आपल्याला नेहमी आपण नम बंद करायचे म्हटले तर नेहमी आपल्याला हात ठेवावे लागतील ओके सो okay? so, पण नॅचरली जर बंद करायचे असतील तर इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू क्लोज अवर इयर्स आपले इयर्स आपण क्लोज करू शकत नाही नेहमी ते उघडे असतात झोपलेले जरी असलो आपण तरी आपले कान हे नेहमी उघडेच असतात आपल्याला कशा ना कशाचा आवाज आला मांजरीचा आवाज आला काहीतरी पडण्याचा आवाज आला सो वी वेकअप अप ॲट दॅट टाईम इन्स्टंटली आपण लगेच उठतो काय झालं म्हणून दॅट्स वॉट दे आर व्हेरी इम्पॉर्टंट देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज धेम म्हणून कानांना बंद करण्यासाठी कोणताच दरवाजा उपलब्ध नाही आहे व्हेर एज त्याच्याच विरुद्ध आपण जर विचार केला तर इफ यू हॅव टू स्पीक इवन वन सिंगल वर्ड जर तुम्हाला एक साधा असं सा सेंटेन्स जरी म्हणायचं असेल किंवा एखादा शब्द सुद्धा म्हणायचा असेल दॅट वर्ड मस्ट पास थ्रू टू वॉल्स हा शब्द दोन भिंतींमधून बाहेर पडणं आवश्यक आहे दोन भिंती असतात टू वॉल्स म्हटलेले आहेत मस्ट पास थ्रू पास थ्रू म्हणजे जाणे ठीक आहे तर शब्दाला बाहेर पडण्यासाठी दोन भिंतींच्या मधून त्याला बाहेर पडावं लागतं टू फेन्सेस टू फेन्सेस कुंपन फेन्स म्हणजे कुंपन दोन कुंपणा आहेत शब्दांना बाहेर पडण्यासाठी कोणती कुंपना आहेत ती आपल्या पुढच्या वाक्यामध्ये ते सांगितलेलं आहे देर इज फर्स्टली टू रोज ऑफ टीथ विच इज द फर्स्ट फर्स्ट द द इज ऑफ टू रोज ऑफ टीथ रोज म्हणजे रांग टीथ म्हणजे दात दातांच्या दोन रांगा आधी पहिल्या दिलेल्या आहेत आपलं जीभ आहे बघा आपण शब्द कशातून कशातून काढतो जिबेमधून बोलतो आपण तर ही जीभ आतमध्ये आहे त्याच्या समोर काय आहे दात आहेत दातांच्या दोन ओळी दिलेल्या आहेत रांग आहेत आफ्टर दॅट देर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स आणि नंतर मग दातांच्या समोर काय आहे टू लिप्स दोन ओट आहेत दोन ओटांचं कुंपन दिलेलं आहे इथे लेखकाला हे सांगायचं आहे म्हणजे म्हणजे शब्द बाहेर पडायचे असतील तर आपल्याला आधी दोन भिंती सम सं, समज सांगितलेल्या आहेत ते आहे पहिल्या आधी दातांची भिंत आणि नंतर आहे लिप्स म्हणजे आपल्या ओठांची भिंत ही जी आहे या दोन भिंतींना पार करून त्या शब्दांना बाहेर पडावं लागत असतं बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास इट हॅज टू थ्रू दिस टू वॉल्स थ्रू टू म्हणजे शब्दाला बाहेर पडण्या पडायचं असेल बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन शब्दाला बाहेर पडण्याआधी इट हॅज टू पास याला बाहेर जावं लागेल भेदून जावं लागेल इट हॅज टू पियर्स थ्रू दिस टू वॉल्स या दोन भिंतींना भेदून त्याला बाहेर पडावं लागेल भेदणे टू फिल्स टू पियर्स म्हणजे भेदणे या दोन भिंतींना भेदूनच त्याला बाहेर पडावं लागेल ऍटलीस्ट ट्वाइस बिफोर वी अटर दिस थ्री टू फिन्सेस देअर फोर म्हणून समोर काय सांगितलेलं आहे देअर फोर वी मस्ट थिंक ॲटली ट्वाईस बिफोर वी अटर अ वर्ड म्हणून वी शूड थिंक बिफोर स्पीकिंग ॲटलीस्ट ट्वाईस आपण दोनदा तरी विचार केला पाहिजे दोन भिंती सांगितलेल्या आहेत की नाही समोर आपल्याला दिलेल्या आहेत बोलण्याआधी म्हणून लेखक काय म्हणतोय वी मस्ट थिंक ऍट लिस्ट ट्वाइस बोलण्याआधी वर्ड म्हणजे उच्चारणे अटर म्हणजे आपल्याला कोणताही शब्द जर उच्चारायचा असेल तर त्याआधी आपण दोनदा तरी विचार करणं आवश्यक आहे का महत्वाचं आहे मित्रांनो असं का, मित का लेखकाला म्हणायचं बघा बघा खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला इथे सांगतोय या थोडंसं सिलेबसच्या व्यतिरिक्तसुद्धा सुद्धा आहे की आपली जी जीभ आहे जीभ आता आपण बोलतो कुठून आपल्या जीभेतून बोलतो आपण वॉट एव्हर द थिंग्ज वी अटर वी अटर फ्रॉम द हेल्प ऑफ अवर टंग हिस टंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड द होल बॉडी अवर होल ऑर्गन्स आर द स्लेव्स ऑफ दिस टंग या टंगचे या जीभेचे सगळे बाकीचे ऑर्गन्स जे आहेत ते गुलाम आहेत हे कसं का सांगतोय मी कारण ही जी टंग असते ती अतिशय महत्वाची आहे आतमध्ये असते समोर आपण सपोज करूया कसे गुलाम आहेत एखादा व्यक्ती समोरून येतोय जर या सगळ्या ऑर्गन्सची एकदा चर्चा सुरू झाली आणि चर्चेमध्ये डोळे म्हणायला लागले की ब डोळे म्हणतात की मी खूप इम्पॉर्टंट आहे शरीरामध्ये हात म्हणतात मी खूप इम्पॉर्टंट आहे पाय म्हणतात मी खूप इम्पॉर्टंट आहे जीभ म्हणे बघा तुम्ही काही इम्पॉर्टंट नाही आहे मी एक दोन इंचाची जीभ आहे परंतु जर मी ठरवलो तर तुम्हाला सगळ्यांना अद्दल घडवू शकते म्हणून मी खूप महत्त्वाची आहे बाकीचे सगळे म्हणायला लागले तू कुठे एवढी महत्त्वाची आहे आम्ही सगळे महत्त्वाचे आहोत तुला असं कसं म्हणू शकते ती बघा म्हणे तुम्हाला दाखवते माझ्या मग मी समोरून एक पैलवान येत असतो आता ही समोर एक जेव्हा पैलवान समोर जवळ आला तर ही जीप काय करते लगेच एक शब्द बाहेर त्या पैलवानाला एक शिवी देते काहीतरी त्या अर्वाजच्या भाषेमध्ये बोलते पैलवानाला येतो राग मग पैलवान काय करतो जीप तर तो जी शिवी असते ती सांगून आतमध्ये चालली जाते तोंडामध्ये परंतु हे बाकीचे ऑर्गन्स बाहेरच असतात पैलवान समोरच्या व्यक्तीला बिलकुल बुकलून काढतो फटके देतो आणि निघून जातो तिथून बाकीचे ऑर्गन्स मग बघतात स्वतःकडे त्यावेळेला आलं त्यांना कळतं एक डोळा फुटलेला आहे दात पडलेले आहेत हात मोडलेला आहे पाय मोडलेला आहे ठीक आहे पो पोटात बुक्क्या लागलेल्या होत्या मग ती नंतर बाहेर जीप तर आतमध्ये सेफ होती जिबीला काहीच झालेलं नव्हतं कारण ती दोन त्या फेन्सेसच्या आतमध्ये हे आधीच तुम्हाला माहीत आहे तिथं आतमध्ये असते ते त्यामधून रक्तसुद्धा पडत नाही मग ती जीभ म्हणते आता सांगा कोण मालक आहे तुमचं कोण गुलाम आहे जिबेचं कोण गुलाम आहे बाकीचे सगळे ऑर्गन्स मग म्हणतात हो बाई तू बरोबर सांगितलं आम्हीच तुझे गुलाम आहोत म्हणजे ही जीभ किती महत्त्वाची ते बघा इट रिमेन्स इन युअर माउथ ॲक्च्युली बट इफ इट स्पीक्स समथिंग रॉंग द होल ऑर्गन्स विल बी हर्ट बाय द अदर पर्सन दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला हर्ट होऊ शकते आपण बुकलून काढून घेऊ घेऊ शकतो समोरच्या व्यक्ती आपल्याला म्हणून धीस टंग इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून ही जीभ खूप महत्वाची दॅट्स वाय वन ऑफ बीन गिव्हन हियर दॅट वी मस्ट थिंक ऍटली बिफोर बी अटर वर्ड म्हणून शब्द बोलण्याआधी आपण दोनदा तरी विचार केला गेला पाहिजे की याचा परिणाम काय होईल समोरच्यावर आणि नंतरच बोललं पाहिजे समोर बघू आपण अ वेरी वाईस मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह ते काय म्हटलेले आहे बघा एक अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहे त्याने असा एक रिमार्क दिलेला आहे बघा स्पीक संबंधित रिमार्क म्हणजे एक टिप्पणी सांगणे एखादी सांगितलेली आहे दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर तुम्ही न बोललेल्या शब्दांचे मालक आहात अनस्पोकन वर्ड म्हणजे न बोललेले शब्द यू आर अ मास्टर ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह दोन विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे कळतात बघा ओके काही शब्दसुद्धा आपल्याला कळत आहेत मास्टर स्लेव्ह स्पोकनच्या विरोधात अनस्पोकन अँटीथेसिस सारख्या अलंकारसुद्धा वापरल्या जात आहेत लेखकाकडून खूप चांगला असा धडा आहे मित्रांनो हा ओके सो वी आर लर्निंग न्यू वर्ड्स ऑल्सो सो यू शूड राईट डाऊन दीज वर्ड्स ऑल्सो इन युअर नोटबुक मास्टरचं स्लेव झालं स्पोकनचं अनस्पोकन झालं काय म्हणतात की वी आर मास्टर ऑफ द अनस्पोकन वर्ड अँड द स्लेव्ह ऑफ द स्पोकन वर्ड आपल्या न बोललेल्या शब्दांचे आपण मालक आहोत आणि बोललेल्या शब्दांचे आपण गुलाम आहोत गुलाम काय आहे हे आधीच्या स्पष्ट करून सांगितलेलच आहे वन्स यू स्पोकन अ वर्ड यू गेट इट बॅक एकदा तुम्ही शब्द बाहेर उच्चारले बोलले यू के नॉट गेट इट बॅक ते तुम्ही परत घेऊ शकत नाही डू वॉट यू विल तुम्ही कितीही प्रयत्न जरी केले तरी तुमच्या तोंडातून एकदा ते बाहेर पडलेले शब्द तुम्ही पुन्हा परत घेऊ शकत नाही देअर फोर म्हणून यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक म्हणून आपण उच्चारत असलेल्या शब्दांबद्दल आपण खूप वाहू असलो पाहिजे केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक आणि याचाच विरुद्धार्थी शब्द काय होईल केअरलेस सो वी शुड शुडंट बी केअरलेस वाईल यूजिंग द वर्ड्स असं सुद्धा आपण एक सेंटेन्स तयार करू शकतो ओके सो आर गेटिंग वॉट इज गिवन हियर देअर फॉर यू मस्ट बी व्हेर व्हेरी केअरफुल म्हणून तुम्ही खूप काळजी बाळगली पाहिजे अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक जे शब्द तुम्ही बोलत आहात यांच्यासंबंधी तुम्ही खूप काळजी बाळगली पाहिजे वन्स द वर्ड्स हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक एकदा की तुम्ही शब्द तुमच्या तोंडून बाहेर पाडले किंवा तुमच्या ओठांमधून एकदा की शब्द बाहेर पडले यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक तुम्ही पुन्हा आपले शब्द परत घेऊ शकत नाही ओके हा झाला आता समोरचा पॅरेग्राफ नाव लेट सी द नेक्स्ट पॅरेग्राफ व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स एक प्रश्नाने सुरुवात केलेली आहे व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स अनस्पोकन आधीच बघितलेलं आहे न बोललेले शब्द न बोललेले शब्द म्हणजे काय दे आर थिंग्ज यू वॉन्ट टू से त्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला बोलायच्या आहेत दे आर द थिंग्स दॅट आर सेड थिंग्ज यू वॉन्ट टू से ज्या तुम्हाला बोलायच्या होत्या बट रिमेन अनसेड परंतु त्या काय राहिलेल्या आहेत त्या बोलल्या गेलेल्या नाही अनसेड म्हणजे रिमेन अनसेड शिल्लक राहिल्या बोलायच्या शिल्लक राहिल्या ॲज थॉट्स इन युअर माइंड कशाच्या स्वरूपात थॉट्स म्हणजे विचार विचारांच्या स्वरूपात त्या तुमच्या डोक्यामध्ये राहिलेल्या आहेत वन्स यु हॅव द थॉट्स इन टू वर्ड्स आपण हे विचार काय करतो आपल्या शब्दांमध्ये त्यांचं रूपांतर करतो आधी विचार आपल्या मनामध्ये येतो मग या विचारांचं परिमार्जन कशामध्ये होतं शब्दांमध्ये होतं वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स आणि मग ते शब्द आपण आपल्या तोंडून बाहेर पडतो नंतर द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स आणि मग हे शब्द एकदा तुमच्या तोंडून बाहेर पडले यू नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम तुम्ही ते बदलू शकत नाही चेंज म्हणजे बदलणे हे वर्ब्स जे असतात ना मित्रांनो हे खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहिले पाहिजे और कंट्रोल बघा पुढचा अजून एक शब्द आलेला आहे कंट्रोल म्हणजे नियंत्रण करणे ओके आय कंट्रोल माय कार आपण असे सेंटेन्सेस साधेसुद्धा तयार करू शकतो त्याच्यामुळे म्हणून हे वर्ब्स आपण पाठ करणं आवश्यक आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ते बघणार आहोत की सेंटेन्स कसे बनवायचे ॲट दॅट टाईम दीज वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि वर्ब्स त्या त्यातल्या त्यात हे वर्ब्स खूप महत्त्वाचे असतात ओके okay? तर बघा चेंज म्हणजे बदलणे आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रित करणे एकदा की तुम्ही ते शब्द बोलले यू कॅनॉट चेंज देम तुम्ही ते बदलू शकत नाही और यू कॅनॉट कंट्रोल देम तुम्ही त्यांना नियंत्रणसुद्धा त्याच्यावर आणू शकत नाही सो धिस इज व्हॉट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे स्पोकन वर्ड्स अनस्पोकन वर्ड्सची व्याख्या आपल्याला इथे सांगितलेली आहे पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण अ यंग मॅन वेन टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड आता एक यंग मॅनचं इथे आपल्याला एक गोष्ट सांगितल्या जात आहे एक तरुण व्यक्ती आपल्या स्पिरिच्युअल टीचर म्हणजे आध्यात्मिक गुरु स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक गुरु स्पिरिच्युअल टीचरकडे जातो अँड सेड आणि म्हणतो आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड मा मी माझ्या मित्राला माय फ्रेंड म्हणजे मित्र मी माझ्या मित्राला काही हार्श म्हणजे खूप वाईट इथं हार्श कठीण असतात किंवा इथे आपल्याला म्हणायचं आहे वाईट अनकाईंड वर्ड्स खूप वाईट भाषेमध्ये मी माझ्या मित्रासोबत बोललेलो आहे अँड ही इज डीपली हर्ट आणि त्याच्यामुळे त्याला खूप दुःख झालं डीपली हर्ट म्हणजे तो खूप दुखावला गेलेला आहे खूप दुखावल्या गेलेला आहे अँड आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम आणि मला आता भीती वाटत आहे माय फ्रेंड बजे भी मला भीती वाटत आहे आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम मी माझा मित्र किंवा माझे मैत्रीचे संबंध जे आहेत ते गमावून बसलेलो आहे फ्रेंड म्हणजे मित्र फ्रेंडशिप म्हणजे मैत्री ठीक आहे बघा एस एच आय पी शिप हे लावलं की नवीन शब्द तयार झाला ओके कॉइनिंग द वर्ड्स हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे ओके okay, त्यानंतर काय म्हणतो हाऊ कॅन आय मेक अमेंट्स आता मी याच्यामध्ये कसे बदल घडून आणू शकतो अमेंट्स म्हणजे दुरुस्ती करणे त्या स्पिरिच्युअल आध्यात्मिक गुरुकडे एक व्यक्ती गेला तो म्हणतोय की मी माझ्या मित्राला खूप दुखावलेला आहे मी त्याच्या त्याला खूप वाईट शब्दांमध्ये बोललेलो आहे आणि आता मला अशी भीती वाटलेली आहे वाटत आहे की मी माझा मित्र गमावून बसलेलो आहे आणि आमचा मैत्रीचे संबंध आता संपले तर गुरुजी मला सांगा हाऊ कॅन आय मेक अमेंट्स मी याच्यामध्ये सुधारणा कशी घडून आणू शकतो द वाईस टीचर हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड पेन मग आता याला वाटलं की आता गुरुजी काहीतरी सांगतील म्हणून गुरुजींनी काय केलं एक फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर एक कोरा कागद दिला अँड अ पेन आणि त्याला एक पेन सुद्धा दिलेला आहे एक पेन दिला लिहिण्यासाठी त्याच्यावर ही सेट टू द यंग मॅन आणि मग ते म्हणाले त्या यंग मॅनला त्या तरुण मुलाला माणसाला म्हणाले राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेट टू हिम एक काम कर जितकं काही तू बोललेलं आहे हे सगळं राईट डाऊन ऑन द पेपर एका पेपरवर लिहून काढ ऑल द हार्स्ट थिंग्ज यू सेट टू हिम जे काही बोललेलं आहे ते सगळं या पेपरवर या कोऱ्या कागदावर लिहून काढ आता या तरुणाला वाटलं की आपल्याला रेमेडी सापडली म्हणजे माझा मित्र पुन्हा मला भेटू शकतो समोर काय झालं ते बघा खूप इंटरेस्टिंग आहे द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड माणसाने तसंच केलं जसं स्पिरिच्युअल गुरुने सांगितलेलं आहे आध्यात्मिक गुरुने सांगितलं अँड शोड द पेपर टू द टीचर आणि नंतर मग शो म्हणजे दाखवणे त्या टीचरला आपल्या आध्यात्मिक गुरुला त्यांनी तो पिकचर जो काही हे होतं कागद होता तो दाखवला जे काही हार हार्श वर्ड्स होते ते दाखवले मग काय झालं गुरुजी काय म्हणाले नाउ टीअर अप धीस शीट ऑफ पेपर इनटू टू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन आता काय कर टीयर अप म्हणजे फाडणे आता हे जे हा जो कागद आहे ज्याच्यावर तू हे सगळे शब्द लिहिलेले आहेत यांना स्मॉल बीट्स स्मॉल बीट्स ओके सो वॉट द टीचर इज सिंग टीचर इज सिंग टू स्मॉल पीसेस छोट्या छोट्या पीसेसमध्ये तो कागद फाडून टाक द वाईस टीचर सेड शिक्षकाने सांगितलं सून लगेच द सिंगल शीट वॉज टॉन इन्टू अ हंड्रेड टायनी बीट्स ऑफ पेपर लगेच विद्यार्थ्याने असं वाटलं त्या विद्यार्थ्याला समोरच्या यंग मॅनला की रेमेडी सापडते म्हणून लगेच त्याने तो कागद टारा फाडून टाकला आणि शंभर तुकड्यांमध्ये त्याचं रूपांतर करून टाकलं टॉर्न म्हणजे फाडून टाकला थ्रो द ऑफ दिस विंडो द टीचर टोल आणि मग टीचरने काय सांगितलं आता एक काम कर थ्रो म्हणजे फेकून दे बघा सूचना केलेली आहे द बिट्स आउट ऑफ दिस विंडो हे जे काही तुकडे आहेत हे सगळे या खिडकीच्या बाहेर फेकून दे दॅट वॉज इझिली डन मग त्या मुलाने सुद्धा तसंच केलं शिक्षक म्हणतात तसंच करतात गुरुजी सांगत आहेत म्हणून त्याने लगेच त्या खिडकीतून ते सगळे कागद फेकून दिले इट वॉज अ विंडी डे बाहेर खूप हवा सुरू होती विंडी डे म्हणजे बाहेर हवा सुरू होती अँड द टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉश्ड आणि हे जे काही स्कॅटर्ड म्हणजे प विखुरल्या गेले हे जे टायनी बिट्स होते टायनी म्हणजे छोटे स्मॉल स्मॉल बीट्स वेर स्कॅटर्ड फार अँड वाईट फार अँड वाईट ही फ्रेज आहे मित्रांनो हो, ओके okay? लक्षात घ्या फार अँड फार अँड वाईट म्हणजे दूरपर्यंत दूरपर्यंत ते पसरल्या गेले सगळे कागदांचे तुकडे इव्हन ॲज द यंग मॅन वॉश्ड आणि गुरुजी सुद्धा बघत होते आणि हा यंग मॅन सुद्धा बघत होता की या सगळ्या हवेमध्ये ते छोटे, छोटे 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 तुकडे जे होते ते उडून गेले नाव गो आउट इन्टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन द टीचर ऑर्डर टीचरने लगेच मग समोर काय ऑर्डर दिली खूप इंटरेस्टिंग ऑर्डर दिलेली आहे बघा नाव एक काम करा आता गो आउट त्या यंग मॅनला म्हणाले ते बाहेर जा इंटू स्ट्रीट रस्त्यावर जा अँड कलेक्ट म्हणजे जमा करणे जमा करून आण ॲज मेनी बीड्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन जितके काही या कागदाचे तुकडे तू जमा करून घेऊन आणू शकतो तितके सगळे तुकडे तू परत घेऊन ये खूप इंटरेस्टिंग आहे द यंग मॅन वॉज टेकन अ बॅक आता आश्चर्यचकित झाला हे सगळं काम त्याने तर खूप चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने केलं परंतु हे काम आता कठीण आलं तो एकदम आश्चर्यचकित झाला टेकन बॅक म्हणजे आश्चर्यचकित होणे बट बट दॅट विल बी डिफिकल्ट आता तो चाचपडला थोडासा बोलायला सुद्धा संकोच काय करायला लागला कांकू करायला लागला बट दॅट विल बी डिफिकल्ट हे स्टॅमर्ड म्हणजे भोबडी न उलटणे हे खूप कठीण आहे डिफिकल्ट म्हणजे कठीण इट इज नॉट इझी हे खूप कठीण आहे इट विल बी डिफिकल्ट इन डीड बट टू गिव्ह इट अ ट्राय दीचरने म्हटलं सजेस्टेड म्हणजे त्याला सांगितलं सजेस्ट सजेस्ट केलं सुचवलं म्हणजे सुचवणे टीचर सजेस्टेड शिक्षकाने सूचित केलं इट विल बी डिफिकल्ट इन ईट इन म्हणजे खरोकर हे खूप कठीण काम आहे खरोखर बट डू गिव इट अ ट्राय परंतु एकदा ट्राय तर करून बघ काय होत काय होईल समोर तर म्हणजे आता स्पिरिच्युअल गुरु आहे तर तो त्याला समजून सांगणारच आहे बिलकुल त्याने जे काही केलंय ते जरा समजून सांगावंच लागेल द यंग मॅन वेंट आउट हा जो यंग मॅन आहे काय करतो बाहेर निघून जातो ही रिटर्न हाफ अँड आवर लेटर एक्झॉस्टेड अर्ध्या तासानंतर तो बाहेर परत येतो एक्झॉस्टेड म्हणजे पूर्णपणे दमलेला असणे ही हॅड

आणि ते कागदांचे तुकडे बाहेर पडलेले दिसत आहेत तुम्हाला तर हे जे कागदाचे तुकडे होते त्यापैकी एक साधासा तुकडा सुद्धा त्याला कलेक्ट करता आला नाही मग काय घडलं धिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड हेच घडतं स्पोकन वर्ड्स सोबत म्हणजे बोललेल्या शब्दांसोबत हेच घडतं हॅपन्स म्हणजे घडणे द टीचर सेट टू हिम टीचर आता त्याला उपदेश द्यायला लागले वन्स यू हॅव स्पोकन तुम्ही शब्द बोलले म्हणजे तुमच्या तोंडून बाहेर पडले त्यांना परत परत बोलवणं त्या शब्दांना घेणं खूप आहे बिफोर यू स्पीक एन अँगर म्हणून अतिशय मोलाचा सल्ला आपल्याला हा गुरु इथे देतोय बघा टू थिंग बिफोर यू स्पीक एन अँगर म्हणून जर तुम्हाला राग आला असेल अँगर म्हणजे राग तर रागामध्ये बोलण्याआधी शि बोल बोलण्याआधी शिकलं पाहिजे विचार करायला शिकलं पाहिजे काय शिकलं पाहिजे लर्न टू थिंक विचार करायला शिका बिफोर यू स्पीक अॅन अँगर रागामध्ये बोलण्याआधी आपण काय करायचं विचार करायला शिकायचं आहे की मी जे बोलतो आहे याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतात सो वेन यू गेट अँग्री ॲट द टाइम यू शूड शट युअर माउथ

आपल्याला भोगावे लागणार नाहीत असा हा एक एक्सप्लेनेशन आपल्याला इथपर्यंत बघायला भेटतं समोर बघूया आपण आता सॉक्रेटिस हा अतिशय महत्वाचा असा तत्वचिंतक होऊन गेलेला आहे बघा चारशे बी सी हा काळ आहे रोम मध्ये आढळणार ग्रीक देशातला हा अतिशय महत्वाचा असा तत्व तत्वचिंतक सॉक्रेटीस आणि या सॉक्रेटिसने नैतिक मूल्य काय असतात हे जगाला शिकवलेलं आहे आणि त्यांनी अतिशय मौलिक असा संदेश आपल्याला या लेसनमध्ये सांगितलेला आहे तर तो, तो सुद्धा आपण बघणार आहोत आता आधीच्या लेसनमध्ये आपण बघितलेलंच ले आहे की वी आर गोईंग टू थिंक बिफोर स्पीक ओके आम्ही आता कधी बोला बोलणार आहोत तर आम्ही ठरवलं आता नेहमी बोलण्याआधी आम्ही विचार करू आधी आणि नंतरच बोलू परंतु आता एक महत्त्वाचा मौलिक संदेश आपल्याला इथे सॉक्रेटिसने दिलेला आहे तो आता आपण बघणार आहोत चला बघू आपण काय सांगितलेलं आहे सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वाइजेस्ट मॅन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड हा अतिशय बुद्धिमान वायजेस्ट म्हणजे वन ऑफ द वाइजेस्ट मेन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड प्राचीन काळामध्ये होऊन गेला अतिशय महत्त्वाचा आणि बुद्धिमान असा व्यक्ती होऊन गेलेला सॉक्रेटिस ग्रीक देशामधला हा व्यक्ती आहे बघा मेनी वेअर द युथ्स हुज लाइव्स ही इन्फ्लुएन्स्ड फॉर द बेटर आणि त्याचे भरपूर असे हे होते शिष्य होते आणि नेहमी संभाषणाद्वारे तो समोरच्या व्यक्तीला आपला जो काही मुद्दा आहे तो समजवण्याचा प्रयत्न करायचा तर सॉक्रेटिसचं जे काही लिखाण सुद्धा आहे हे संभाषणाच्या स्वरूपात त्यांच्या शिष्याने लिहिलेलं आहे आणि ते लिटरेचर आपल्यापर्यंत आतापर्यंत उपलब्ध आहे तर हा काय म्हणतो आणि या सॉक्रेटिसने कितीतरी तरुणांचं युथ म्हणजे तरुण तरुणांचं जीवन त्याने इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावित केलेलं आहे फॉर द बेटर त्यांचं जीवन चांगलं दुरुस्त होण्यासाठी त्याने लोकांना सांगितलेलं आहे उपदेश दिलेले आहेत आणि भरपूर लोक प्रभावित सुद्धा झालेले आहेत याच सॉक्रेटिसला नंतर मग विषाचा प्याला नंतर देण्या देण्यात आलेला होता राजाकडून कारण त्याला देवाच्या विरोधात बोलल्याबद्दल ब्लास्फेमी ज्याला हा वर्ड आहे ब्लास्फेमीच्या गुन्ह्याअंतर्गत त्याला नंतर विषाचा प्याला प्यायला लावला होता आणि मग त्याला मारून टाकण्यात आलं होतं असा हा सॉक्रेटिस आणि त्याने भरपूर तरुणांचं जीवन प्रभावित केलेलं होतं आपल्या ज्ञानाच्या साह्याने सॉक्रेटिस कौन्सेल्ड हिज डिसायपल्स टू कीप देअर माउथ शट काउन्सिल म्हणजे सल्ला देणे काउन्सिलिंग ज्याला म्हणतो ना आपण तर सॉक्रेटिसने एक सल्ला दिलेला आहे आपल्या डिसायपल्स म्हणजे शिष्य टू कीप देअर माउथ शट आपलं तोंड बंद ठेवा सायलेन्स इज गोल्डन असं म्हणतात तर तो आपलं तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे टू कीप देअर माउथ शट अँड स्पीक अजून काय म्हटलेलं आहे समोर बघा स्पीक ओनली वेन ॲप्सुल्युटली नेसेसरी तेव्हाच बोला जेव्हा खूपच महत्वाचं असेल ॲब्सुल्युटली नेसेसरी नेसेसरी म्हणजे आवश्यक असेल त्याच वेळेला खूपच आवश्यकता भासत आहे आता बोलण्याची त्याच वेळेला बोला नाहीतर काय करायचं शट युअर माउथ नाहीतर शांत चित्ताने बसून राहायचं अ वाईज वन हाऊ मेन हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक द्या मग या शिष्यांनी काय म्हटलं त्याला ओ वाईज वन हे बुद्धिमान माणसा सॉक्रेटिस हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक आता आम्हाला मी हे तर सांगितलं की योग्य वेळ येईल त्याच वेळेला बोला परंतु आम्हाला कसं कळेल की आता योग्य वेळ आलेली आहे आणि आम्ही आम बोललं पाहिजे वी आर सपोज टू स्पीक राईट नॉम व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन शिष्य आहेत बघा शिष्यसुद्धा खूप हुशार असतात त्यांनी विचारलेला हा प्रश्न आहे की आम्हाला कसं कळेल हाऊ डू वी नो दॅट दिस इज द राईट टाईम टू स्पीक यू यू काउन्सिल्ड काउन्सेल्ड दॅट वी हॅव टू कीप अवर माउश बट इट इज व्हेरी इसेन्शियल टू स्पीक विथ द पीपल ऑल्सो वी कुड नॉट वी कुड नॉट बी

ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्कड युअर सेल थ्री क्वेश्चन्स तुम्ही स्वतःला तीन क्वेश्चन्स विचारायचे आहेत बोलण्याआधी आणि ते तीन क्वेश्चन्स ज्या वेळेला तुम्ही विचारणार आहात त्याचं अँड रिसिवड अँड ॲफर्मेटिव्ह आन्सर्स टू इच ऑफ द थ्री आणि तिन्ही क्वेश्चन्सला तुम्ही स्वतःला विचारलेल्या त्याचं उत्तर जर होकारार्थी असेल ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी उत्तर तुम्हाला जर भेटलं रिसीव म्हणजे प्राप्त होणे तर तुम्ही बोलायला सुरुवात करायची आहे या तिन्ही क्वेश्चन्सला ते तीन क्वेश्चन्स कोणते विच आर दोज थ्री क्वेश्चन्स दे आर गिवन इन द नेक्स्ट पॅरेग्राफ पुढच्या पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत रिप्लाईड सॉक्रेटिस सॉक्रेटिसने याच्यावर रिप्लाय दिला उत्तर दिलं बघा स्पीकसाठी आलेले हे शब्द आहे बघा अटर रिप्लायड काउन्सेल्ड त्याच्याशी संबंधित शब्द आहेत जे आपण वॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलेले आहे सो यू शूड राईट डाऊन धीज वर्ड्स इन युअर नोटबुक ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स आर देअर रिप्लाईड सॉक्रेटिस सॉक्रेटिसने प्रत्युत्तर दिलं व्हॉट वेअर द थ्री क्वेश्चन्स ते तीन क्वेश्चन्स कोणते ते आता आपण समोर बघणार आहोत व्हॉट वेअर द थ्री क्वेश्चन्स कोणते तीन क्वेश्चन्स आहेत जे आपण विचारायचे आहेत बोलण्याआधी स्वतःला आणि नंतर बोलायचं आहेत आता आपण बघणार आहोत द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इज इट ट्रू पहिला प्रश्न जो आपण विचारायचा आहे बोलण्याआधी स्वतःला हा विचारायचा आहे व्हॉट एव्हर युआर स्पीकिंग इज इट ट्रू ते सत्य आहे का ट्रू म्हणजे सत्य आहे का इफ वी आर नॉट शुअर अबाउट द वेरॅसिटी ऑफ वॉट वी आर सेईंग इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड अँड इफ यू आर नॉट शुअर आणि जर आपल्याला खात्री नसेल अबाउट द वेरॅसिटी वेरॅसिटी म्हणजे सत्यता कोणतं आपण जे काही बोलत आहोत त्याच्या सत्यतेबद्दल जर आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की ते सत्य आहे किंवा नाही वॉट वी आर सेईंग इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड तर काय चांगलं आहे आपल्यासाठी वी डू नॉट अटर अ वर्ड आपण एक शब्दही उच्चारायला नको वेन वी अटर वर्ड्स केअरलेसली वी अवरसेल्फ्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रुथ आणि ज्या वेळेला आपण असं केअरलेसली म्हणजे केअरफुलीच्या विरुद्धातला शब्द आहे बघा केअरलेसली निष्काळजीपणे निष्काळजीपणे ज्या वेळेला आपण असे शब्द बाहेर काढतो किंवा बोलतो वी अवरसेल्फ्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रुथ हे जे काही असत्य आहे अन्ट्रुथ म्हणजे असत्य ज्या असत्य गोष्टी असतात याचे आपण वाहक होतो ट्रान्समीटर्स म्हणजे वाहक एका कडून दुसरीकडे आपण ती गोष्ट पसरवतो म्हणजे र्युमर्स किंवा अफवा ज्या असतात त्या कशा पसरतात हे तुम्हाला माहीतच आहे सो दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू बी कॉशियस वाईल यूजिंग द वर्ड्स फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू थिंक अबाउट द व्हेरासिटी ऑफ द पर्टिक्युलर वर्ड वेदर इट इज ट्रू ऑर नॉट अँड आफ्टर दॅट ओनली यू हॅव टू स्पीक सो यू शुड नॉट अटर अ यू शुड नॉट स्पीक अन्ट्रुथ थिंग्स टू द पीपल म्हणजे र्युमर्स आपण पसरवतो आजकाल व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये आपल्याला भरपूर घाणसावी लागलेल्या आहेत की आपण त्याची सत्यता पाळत नाही त्या मॅसेजची आणि आपण ते समोर समोर व्यक्तीला सांगून देतो अँड इट इज ॲक्च्युली ट्रॅप फॉर यू तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्नसुद्धा ते समोरची व्यक्ती करू शकते बिकॉज वॉट एवर द थिंग्स यू आर रायटिंग इफ वन फॉर्म इज देअर यू हॅव टू फिलअप युअर इन्फॉर्मेशन इन दॅट फॉर्म सो यू आर गिव्हिंग युअर इन्फॉर्मेशन टू द अननोन पर्सन तुम्ही त्या व्यक्तीला अननोन व्यक्तीला तुमची इन्फॉर्मेशन देतात सो द पर्सन हू इज सेंडिंग धिस मेसेज हॅज टू फर्स्ट ऑफ ऑल चेक वेदर दॅट मेसेज इज रिअली ट्रू ऑर नॉट अँड आफ्टर दॅट ओनली वी शूड फॉरवर्ड द थिंग्स टू द अदर पीपल सो इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू स्पीक ट्रुथ ओनली सो युल यू यल बी अ वाईस पर्सन द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज दुसरा प्रश्न कोणता विचारायचा आहे इज इट प्लीजंट तुम्ही जे बोलत आहात ते प्लीजंट आहे का प्लेझंट म्हणजे आनंददायी मेनी आर द एम टी रिमार्क्स अँड वेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन ॲडलनेस टू हर्ट अदर्स इट इज बेटर दॅट दीज अनप्लेझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन असे कितीतरी शब्द आहेत मेनी आर द एम टी रिमार्क्स पोकळ टी म्हणजे रिकामे अँड वेन स्टेटमेंट्स अँड ज्यांना काही अर्थ नाही आहे अर्थ हिन स्टेटमेंट्स वाक्य आपण बोलत असतो दॅट पीपल मेक इन ॲडलनेस लोक ज्या वेळेला रिकामे आहेत बसलेले आहेत काही स्थानक काम वगैरे नाही ॲडलनेसमध्ये बसलेले आहेत ॲडल म्हणजे नॉट बिझी सो दोज पीपल हर्ट अदर्स बाय मेकिंग सच रिमार्क्स टी रिमार्क्स जे बोलायचं नाहीये ते समोरच्या व्यक्तीला बोलून टाकायचंय चिडवायचं इन अ सेन्स चिडवणे सो इट इज नॉट प्लेझंट फॉर द अदर पी पर्सन सो इट इज बेटर दॅट दीज अनप्लिजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन म्हणून जे अनप्लिझंट वर्ड्स आहेत बघा पुन्हा विरुद्धात जे शब्द येतोय प्लिझंटच्या विरोधात अनप्लिझंट अन लावलं आणि त्याला आपण प्लिझंट बनवलं असा वाक्य बनवलं अनप्लिझंट सो द अनप्लिज प्लिझंट वर्ड्स शुड रिमेन अनस्पोकन म्हणजे असे दुसऱ्याला दुखवणारे जे शब्द आहेत जे वाक्य आहेत ते बोलले गेले नाही पाहिजे दे शुड रिमेन अनस्पोकन ओके okay? दुसऱ्याला दुसऱ्याला उचणार नाही असे शब्द आपण बोलू नये हा दुसरा क्वेश्चन आहे तिसरा द थर्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन इज अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इज इट युजफुल व्हॉट एव्हर आर स्पीकिंग इज यूजफुल फॉर द अदर पर्सन ऑर नॉट दुसऱ्याला ते कामाचं आहे किंवा नाही कामाचं असेल तितकंच बोला इज अवर स्टेटमेंट गोईंग टू बेनिफिट द लिस्नर बेनिफिट म्हणजे फायद्याचं असणे समोरच्या व्यक्तीला आपण जे बोलत आहोत ते फायद्याचं आहे का आफ्टर दॅट ओनली यू हॅव टू स्पीक विल अवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन आपले शब्द दुसऱ्याला सुखदायी आहे का कम्फर्ट म्हणजे सुख देणे सुखदायी आहे का देन देव टू स्पीक ऑर आर वी लाइक लू टू हेल्प समवन विथ वॉट वी से आणि आपण जे बोलत आहोत त्याच्या साह्याने दुसऱ्याला मदत करणार आहोत का ते सुद्धा आपण बघायचं आहे अँड आफ्टर दॅट ओनली यू हॅव टू स्पीक ओन्ली इन दॅट केस शुड बी गो अहेड हेड अँड स्पीक जर असं असेल तरच आपण समोर जे काही असेल ते बोलणार आहोत देन ओनली यू हॅव टू स्पीक सो धिस इज द की टू सक्सेस धिस इज अ की टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन सो दीज थ्री क्वेश्चन्स आर वेरी इम्पॉर्टंट माय फ्रेंड्स यू कॅन सी द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट यू आर सेइंग शुड बी ट्रू इज इट ट्रू सेकंड क्वेश्चन इज इज इट प्लिझंट अँड द थर्ड क्वेश्चन इज इज इट यूजफुल तीन शब्द महत्त्वाचे म्हणून ट्रू प्लिझंट अँड यूजफुल सो यू हॅव टू फॉलो दिस थिंग्स तुम्ही आता यानंतर जेव्हा केव्हा बोलणार आहात सत्यच बोलणार आहात जे काही बोलणार आहात ते दुसऱ्यांना हर्ट करणार नसेल प्लिझंट असेल सुखकारक असेल त्याने दुसऱ्याची भावना दुखावल्या जाणार नाही याची खात्री तुम्ही करून घेणार आणि त्याच वेळेला बोलणार इज इट युजफुल आणि तुम्ही जे काही बोलणार आहात ते कामाचं असलं पाहिजे बिनकामाच्या गोष्टी करून काहीच फायदा नाही आहे यू आर वेस्टिंग युअर टाइम सो इट शुड बी यूजफुल ऑल्सो फॉर द अदर पीपल इफ इट इज नॉट यूजफुल फॉर द अदर पर्सन यू शुड नॉट स्पीक ओके सो यूजलेस थिंग्स आर स्पोकन इन बिटवीन टू पीपल अँड दॅट क्रिएट्स कन्फ्युजन अमंग अदर पीपल्स ऑल्सो ओके आय ट्रान्समिट द थिंग्स टू द अदर So this should not happen. So this is how the whole lesson is there. Think before you speak. And after that only you should speak. So this is the key to the success actually. You should follow all these things in your life also. So you will become a successful person. Socrates is also saying all these things to us. So if you understood the whole lesson, I request you all to subscribe English Fluent channel and hit the bell icon to get the latest video notifications. If you have any problem with the video, if you have any problem with the lesson, so you should write it into comment box. And if you like the video, so keep watching the English Fluent channel because in the upcoming videos, we are going to learn many new things. I am going to have the whole series of the tenses also in the next videos. So please subscribe the channel and uh, keep watching, keep learning, stay at home, stay safe and keep learning. Thank you very much. We are going to stop here. Thank you.